सरकारनं काल या संघटनेच्या बरोबर चर्चा केली, परंतु दुर्दैवाने त्याच्यातून मार्ग काही निघाला नाही। अत्यावश्यक सेवांच्यामध्ये अडथळा निर्माण झाला तर सर्वसामान्य जनतेचे हाल मोठ्या प्रमाणावर होतात आणि त्याचा कमी अधिक फटका समाजातल्या सर्व घटकाला त्या ठिकाणी बसतो आणि त्याच्यामुळं आंदोलनातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकारने तातडीनं केला पाहिजे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, चीफ सेक्रेटरी, जे कोणी संबंधित असतील त्यांनी त्याचप्रमाणे आंदोलन मागे घेण्याबाबत सरकार करीत असलेले काय प्रयत्न आहेत आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भामध्ये ह्या सरकारची काय भूमिका आहे याबाबत देखील सरकारने सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे। कारण चर्चा काल जरी फोल ठरलेली असली तर बऱ्याचदा अशा मीटिंग होतात आणि चर्चा फोल ठरती परंतु दुसऱ्या राऊंडला तिसऱ्या राऊंडला मार्ग निघतो। आम्ही पण सरकारमध्ये अनेक वर्ष राज्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे आणि त्याकरताच आम्ही लोकांनी सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला। फार कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या दृष्टिकोनातनं त्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि देशामध्ये काही राज्यांनी 2005 नंतरच्यांनाही पेन्शन सुरू केली अशा प्रकारच्या बातम्या मीडियामध्ये आणि वृत्तपत्रामध्ये आल्या आणि त्याच्यामुळं साहजिकच महाराष्ट्रातल्या पण 2005 नंतर लागलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना चालू करावी अशा प्रकारची मागणी आहे। तर त्या मागणीच्या संदर्भामध्ये सरकारने ताबडतोब मार्ग काढला पाहिजे, ताबडतोब निर्णय त्याच्यामध्ये घेतला पाहिजे आणि हे आंदोलन मागे घेऊन लोकांना एक दिलासा दिला पाहिजे। दोघांनाही, लोकांनाही समाधानी केलं पाहिजे आणि आंदोलनकर्त्यांना पण त्याच्यामध्ये समाधान दिलं पाहिजे अशा प्रकारची आम्ही विरोधकांनी मागणी केलेली।